जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत अमरावतीहून जोडले जात आहेत कोविड योद्धा ऍडव्होकेट शोएब खान. शोएब खान यांनी 3 प्लाझ्मा दान केलेला आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यामध्ये प्लाझ्मा डोनेशनसाठी एक मोठी चळवळ त्यांनी उभारलेली आहे. मुस्लिम ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मित्रांनी सहकाऱ्यांनी एक मोठं जनजागृतीचं काम मुस्लिम बहुल भागात केलेलं आहे. अत्यंत जीव धोक्यात घालून त्यांनी हे काम केलं. त्यांनी त्यांना कोरोनाची लागण झाली, कोरोनावर त्यांनी मातही केली आणि कोरोनावर मात करून त्यांनी 3 प्लाझ्मा दान केलेला आहे. खूप स्वागत आहे शोएब खान आपलं जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये. गेल्या अनेक महिन्यांपासून शोएब खान आम्ही महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संघटनांची संस्थांची कार्यकर्त्यांची नोंद घेतोय ज्यांनी कोरोनावर मात करून आपलं काम अव्याहतपणे समाजासाठी सुरू ठेवलं. तुम्ही सुद्धा तुमचा व्यवसाय वकिलीचा आहे आणि मुस्लिम ऍक्शन कमिटीच्या माध्यमातून मुस्लिम बहुल भागामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात जनजागरण केलं. स्वतःहून पुढे येत प्रशासनासोबत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी असं काम केलं त्याचा खूप मोठा फायदा या काळामध्ये झाला. सांगा, आपले अनुभव सांगा. म्हणजे आपल्या अमरावतीला म्हणजे पूर्ण संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागला, त्यानंतर आम्ही एक कमिटी फॉर्म केली, मुस्लिम ऍक्शन कमिटी. त्याच्यात माझे सहकार्य होते, म्हणजे माझ्यासोबत जे लोक होते, माझे मित्र सादिक शाह, रफीक, नंतर इम्रान, सलीम, अहाद अली, अशी एक आमची टीम होती. आम्ही प्रत्येक एरियात जाऊन एक 4-व्हीलर गाडी घेऊन आम्ही लोकांना आवाहन करत होतो की घरी राहा, व्यवस्थित राहा, साफ म्हणजे काळजी घ्या स्वतःची. असे म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही रोज आमचं एकच काम होता, लोकांना लोकांमध्ये जनजागृती हे करणं. त्यानंतर या म्हणजे लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली, मग आम्ही त्यांच्यासाठी राशनचं हे केला. प्रत्येक घरी घरी जाऊन लोकांना बोलवून आम्ही त्यांना राशनचे किट दिले. त्या याच कारणामुळे मी त्याच्या चपेटमध्ये आलो. 23 मेला माझी रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. मी 10 गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. त्यानंतर जेव्हा मी घरी आलो मला असं वाटलं की आमच्यासारखे जे लोक आहेत जे करोनाला कोविडला मात देऊन घरी आले, त्यांनी घरी बसण्याच्या ऐवजी म्हणजे पब्लिक मध्ये जायचं आणि ज्यांना कोरोनाची लागण लागली आहे त्यांची मदत करावी. पण आता अशा वेळेला कुटुंबियांची एक खूप जास्त त्यांच्यामध्ये भीती आपल्याला जाणवते की एकदा व्यक्तीला कोरोना झाला, त्यांनी कोरोनावर मात केली, आता तरी त्यांनी विश्रांती घ्यावी, आराम करावा, कुटुंबियांसाठी वेळ द्यावा. पण मला असं वाटलं की ईश्वर अल्लाह यांनी आपल्यावर एक उपकार केला आहे. असा उपकार आहे की आपल्या म्हणजे हा दिस इज द सेकंड म्हणजे दुसरी जिंदगी आहे आमची. बरोबर. आणि म्हणून असं वाटलं की आता आपण बोनस मध्ये जागत आहोत. पण म्हणून आम्ही मी स्वतः माझा मी जेवढे लोक जे बिमार झाले होते त्यांनाही मी आवाहन केलं की तुम्ही पण माझ्यासोबत बाहेर या आणि जे लोक बिमार आहेत, जे लोक आजारी आहेत त्यांची मदत आपण करू. याच उद्देशाने आम्ही म्हणजे आजपर्यंत मी ते काम करत आहोत. या काळातच प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात राज्य सरकारनं आवाहन केलं होतं, डॉक्टरांनी संघटनांनी सुद्धा केलं. ही जी प्लाझ्मा डोनर क्लबची स्थापना करण्याची कल्पना सुचली, मुळात त्याचं काय नेमकं कारण होतं, कुठला काळ होता तो ज्यात तुम्हाला प्रेरणा मिळाली आणि तुम्ही लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्न केला? असं आहे, जेव्हा म्हणजे कोरोनाबद्दल या बिमारीचं नेमकं कोणताही इलाज नव्हता, पण माझे जे डॉक्टर मित्र होते त्यांचं असं म्हणणं होतं की याचा सगळ्यात चांगला इलाज म्हणजे प्लाझ्मा आहे. कारण की प्लाझ्मा म्हणजे अँटीबॉडीज जे तयार होतात बॉडीमध्ये, ते दुसऱ्या कोरोना पेशंटच्या बॉडीत टाकल्यानंतर ते काम करतात. म्हणून मला असं वाटलं की जेव्हा भगवानांनी आपल्याला एवढा मोठा एक चान्स दिला आहे की आपण एक दुसरे कोणाची आपण म्हणजे यू कॅन सेव्ह लाईफ ऑफ समबडी एल्स, मला असं वाटलं की याच्यापेक्षा कोणताही मोठं काम जगात नाही आहे.
म्हणून मी कोरोना डोनर्स डोनर्स प्लाझ्मा डोनर्स क्लबची एक स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत 20 ते 22 लोकांचा प्लाझ्मा आम्ही दिला आहे आणि मी स्वतः त्याच्यात 3 मी प्लाझ्मा दान केला आहे. आता या प्लाझ्मा संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे काही रिपोर्ट येतात अर्थात संभ्रम निर्माण करणारे हे सगळे आंतरराष्ट्रीय सगळे संशोधकांचे रिपोर्ट आहेत वेगवेगळ्या संस्थांचे, तर प्लाझ्माचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे त्यातून काही कोरोनाला आपण लढा देऊ शकू मात देऊ शकू असं काही नाही असंही बोललं जातं, मग तेव्हा काही दडपण येतं तुमच्यावर? नाही, माझा अनुभव वेगळा आहे कारण की मी जेवढे लोकांना प्लाझ्मा दिला आम्ही त्याच्यात 1-2 लोकांची डेथ झाली आहे, पण बरेच लोक फक्त एवढं त्यांना हे जाणीव झाला की आम्हाला प्लाझ्मा देण्यात आला ते एक सायकोलॉजिकल त्यांच्यावर इफेक्ट झाला आणि ते बरे झाले. बर, विदर्भामध्ये आपण पाहिलं असेल शोएब खान की सर्वात आधी नागपूरला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यानंतर तो नागपूरपेक्षा अकोल्यामध्ये एका शेवटच्या टोकाला पश्चिम विदर्भामध्ये तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला. अमरावती त्या मानानं सुरुवातीच्या काळामध्ये संख्या तिथली कमी होती पण नंतर तिथेही ही संख्या वाढली, त्याचं नेमकं कारण काय जाणवलं तुम्हाला काम करत असताना? कसं आहे म्हणजे कोरोना बद्दल कसं झालं की एवढा लांब पिरियड झाला कोरोनाला 7 ते 8 महिने कंटिन्यू लोकांमध्ये जे म्हणजे लोक नंतर बाहेर आले आणि जे काळजी घेत होते जे लोक त्यांनी असं वाटलं की आता आपल्याला काहीच होणार नाही आणि लोक मग मार्केटमध्ये मॉलमध्ये सगळीकडे जाऊ लागले, त्या कारणावरून हा आजार अमरावतीला जास्त वाढला. बरोबर, आता 50% नाट्यगृह चित्रपटगृह थिएटर्स मल्टीप्लेक्स हे सुरू होणार आहे अर्थात अमरावतीला ते सुरुवात होतील विदर्भातही होतील, नेमकी आता आपण काय काळजी घेतली पाहिजे कारण विदेशामध्ये तिसरी लाट आलेली आहे, ब्रिटन फ्रान्स अमेरिकेमध्ये आपण पाहिलं की वातावरण तिथलं वेगानं बदलत आहे, प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय, थंडीच्या दिवसामध्ये भारतातही याचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यासाठी जे आपण आतापर्यंत जे काळजी घेतली आहे ते घेणे अति आवश्यक आहे कारण की आता मॉल फिल्म थिएटर्स वगैरे सगळे हे चालू होणार आहे, जिम चालू होणार आहे, तरी आपण म्हणजे स्वतः प्रत्येक माणसाने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर, आणि या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये मुस्लिम समाजातले छोटे व्यावसायिक असतील उद्योजक असतील त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असेल, आता काय परिस्थिती आहे नेमकी? तसं म्हणजे अमरावतीला मागील 1 महिन्यापासून हा रेशो जो आहे कोरोनाचा रेशो हा डाऊन झाला गेला आहे आणि मुस्लिम एरियामध्ये फारच कमी झाला आहे कारण की म्हणजे मॅक्झिमम लोकांना होऊन गेला आहे कोरोना. बरोबर, म्हणजे काही लोक दवाखान्यात गेले आणि मॅक्झिमम लोक ते घरी राहूनच बरे झाले कारण की आम्ही काय करत होतो साहेब त्यावेळी आम्ही प्रत्येक घरामध्ये जायचं आणि तिथं विचारायचं कोणी तुमच्या घरी कोणी आजारी आहेत का, जरी आम्हाला कोणी आजारी भेटला तर आम्ही त्याची काळजी घ्यायची, त्याला दवाखान्यात न्यायचं किंवा त्याला आयसोलेट करायचं एखाद्या मदरसात किंवा कुठंतरी ठेवायचं त्याला वेगळं करून, म्हणून मुस्लिम एरियात हा प्रमाण फार कमी झाला आहे. आणि केवळ मुस्लिम भागातच तुम्ही काम केलं नाही तर हिंदू जिथे राहतात तुमची बांधव हिंदू बांधवांच्याही भागामध्ये तुम्ही काम केलं, एकंदरीत लोकांचा प्रतिसाद त्यावेळेला कसा होता आणि लोकांमध्ये आता जर तिसरी लाट आली तर लोक त्याला प्रतिसाद देतील असं वाटतं आपल्याला? नाही आहे, लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आम्ही आमच्या एरियात असे आहेत मिक्स एरिया आहे काही, आम्ही तिथंही जायचं लोक तिथंही आम्हाला रिस्पॉन्स द्यायचं आणि आम्ही जे काही सांगत होते ते ऐकून घ्यायचे ते, आणि जर असा काही आता म्हणजे तिसरी लाट बद्दल जे तुम्ही सांगताय जर असं झालं तर आम्ही पुन्हा त्यांच्या मोहल्ल्यात त्यांच्या एरियात जाऊ, आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोक आमची जे काय आम्ही त्यांना सांगणार ते ऐकणार आमचं. बर, अमरावतीतल्या ग्रामीण भागातली परिस्थिती काय आहे थोडक्यात सांगू शकाल आता?
अमरावती ग्रामीण मध्ये म्हणजे काय झालं की दोन तीन महिने जे होते ते शहरात कोरोनाची वाढ झाली होती, पण त्यानंतर ग्रामीण एरियात जास्त वाढलं होतं. पण आता सध्या ग्रामीण भागातूनही जास्त केसेस दिसत नाही आहे, म्हणजे तिथंही कोरोना बरेचसे लोकांना झाला आणि ते बरे झाले. बरोबर बरोबर, खूप धन्यवाद. वेळ झाली जय महाराष्ट्रच्या टार्गेट कोणामध्ये इथेच थांबण्याची. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन कोविड योद्ध्यासह, त्याच्या कामासह. त्याच्या कामातून आपल्याला निश्चितपणे प्रेरणा मिळू शकेल, ज्यामुळे या कोरोनाच्या काळात आपण हिमतीनं या परिस्थितीवर मात करू शकू.